त्यामुळे डोक्यामध्ये कोणतेही पण आणू नका। तरी सुद्धा मी तुम्हाला सांगतो की जरूर बघा की मी शंका, कारण आज तुम्हाला संधी मार्केटिंग मधला डेव्हलपमेंट ऑफिसरचा एजंटचा कोणत्याही प्रॉब्लेम असला मी साठी ठोकपणे सांगतो की मला विचारा, माझ्याकडे सोल्युशन आहे, प्रत्येक गोष्टीचं सोल्युशन आहे, ती फक्त सांगा। तर आज तुम्हाला एवढी सुवर्ण संधी, तुम्ही काम का करते, तुम्ही काम तर करता, तुम्ही काम करतात, तुमचं काम जास्त का होत? लाख लाख दोन दोन लाख तीन तीन लाख रुपये महिना तुम्हाला कमिशन का मिळत नाही? पार्टीने तुमची कंप्लेंट केली पाहिजे की साहेब आम्हाला खूप मागे लागतो म्हणून,
ते भी तो पुलिस कंप्लेंट झाली पाहिजे हा पॉलिटिशियन इतका ट्रॅक करतो फ्रेंड. तुम्ही पॉलिसी मागितली म्हणून तुम्हाला पार्टीने मारलं तरी तुमचा सन्मान करेल. सर्टिफिकेट मी गव्हर्नमेंट ऑफिसर झाल्यावरती नवीन होतो त्यावेळेस एका एनडीएम आले त्यांनी मिटिंग केली पूरी फार होती. आता तरी कॅन्डर झाली तेव्हा येते राहायचे पीएम राहायचे एनडीएम पण नाही ते आले त्यांनी उभं राहायला सांगितले असं काम करा तसं काम करा काही पकडा असेल तर मला सांगा असेल तर सांगा हे गेले उभं राहिला म्हणे साहेब आमची कंप्लेंट आहे म्हणजे काय माझा डिओ घरी थांबत नाही तो मनुष्य अतिशय मूर्ख असतो त्याला समजत नाही त्याला अक्कल नसते की मी मेल्यावर माझं कुटुंब रुग्ण पडणार आहे त्याला विम्याचं महत्व नसतं. तो गुंजी मेले असतो त्याला वाटते की मी 80-90 वर्षापर्यंत मरणारच नाही. तर तो मेल्यानंतर त्याची बायको जशी सांगितली गोष्ट तशी होऊ शकते तसं होऊ नये म्हणून तुम्ही त्याला समजून सांगितलं पाहिजे म्हणून कारण कसे तुम्ही तो तज्ञ नाही एलआयसीचा तज्ञ कोण आहे आपण आहोत. एलआयसीने अधिकार मान दिल्या पैसे काय का आपल्याला दिले आपल्याला तुम्हाला हे हात मोय का तुम्ही समजायला उभी गेला की तुम्ही दिसला की तुम्ही एजंट आहात असं माहीत पडल्यावर लोक तुमच्याकडे येतात का पैसे विचारतात काय काम इन्शुरन्सची व्याख्या आहे यू कान गेट इट तुम्हाला ते मिळू शकत नाही वेन यू नीड इट जेव्हा तुम्हाला गरज असते तेव्हा विमा मिळू शकत नाही. येतात काय तर माझ्या वडिलांना पॉलिसी मला माहिती नाही का आधीच करायला पाहिजे आणि सांगायचं काम तुमचं आहे एलआयसी एजंटाचं आहे आणि म्हणून मी तुम्हाला आवाहन करेल की 440 एजंटांकडे एकच फक्त नवरात्र करायचे दुसरं करू नका. ऑटोमॅटिक तुम्हाला मी सांगितलं काय झाले तर आपण दिली आपल्याला घेऊ नका तुम्ही काय म्हणते दुसरे शिका पण 10 करा 10 वर करू नका पण 10 पेशंट कंप्लीट रोज करायला सांगा आणि अशी एकच पॉलिसी आहे किती दिवस आहे 4 दिवस 4 दिवसात आणि मला अजून मी त्या भागाकडे येतो त्या महिन्याकडे येतो की तुम्हाला काय सांगा सांगा मला तुम्ही मला ओळखत जुने वर्जन मला चांगल्याने मला प्रत्यक्ष पाहिलेलं आहे मी त्याने इथे उठून सामान्य मी जे सांगितलं त्यातलं काही खोटं आहे का रेकॉर्ड तुम्ही उद्या परवा सोमवारी बँक वगैरे त्यावेळेस जाऊन पाहून घ्या किती एजंट होते सगळ्यात जास्त एजंट होते की नाही सगळ्यात जास्त काम होते की नाही सीसीटीव्ही सगळ्यात जास्त काम होते की नाही एजंट मध्ये पहिला नंबर आयता एजंट म्हणून आणि हे सगळे छंद सांभाळून सगळे नोकरी सांभाळून सुद्धा आणखी तुम्हाला गमत सांगतो मी जी श्री बँकेत होतो डायरेक्टर
नावा एजेंट मी एजेंट पण किमान आव्हानच्या वेळेस माझे इतके रिलेशन चांगले होते. मी ज्या वेळेस डेव्हलपमेंट ऑफिसर सिलेक्ट करून त्याने राजीनामा दिला तर किमान आव्हानचा पहिला मला विनंती होती एकूण साहेब माझी एजन्सी तुमच्या काय चांगलं तर तात्पर्य काय की कॉम्पिटिशन असती आणि मला त्रास असता तर माझं बॉस एलएससी एजंट असताना मी एलएससी एजंट म्हणून कसं काम केलं असेल आणि उत्कृष्ट काम केलं असेल का केलं कसं केलं राष्ट्रपती होते त्याच्या मित्राने पेपर उघडला पेपर उघडल्या त्याने बाकी वाटले. आता तुम्हाला राष्ट्रपती पंतप्रधानाने काही केलं गेलं की पेपर नाही इतक्या डॉलर इतक्या करोड डॉलरची पॉलिसी काढली राष्ट्रपतीने पेपरला हेडी बातमी फोटो त्याचा बालमित्र त्याचा फोन आला काय म्हणे तुला वाटलं नाही का म्हणे आणि काय झालं आणि मी एलआयसी एजंट आहे म्हणे एलआयसी इन्शुरन्स एजंट आहे म्हणे हो मला माहिती आहे तुला माहिती ना म्हणे हो म्हणे तू पॉलिसी काढली म्हणे तुला माझी आठवणी झाली का राष्ट्रपतींनी काय उत्तर तू मला सांगा एक डायरेक्टर सत्त आहे त्याच्या हाताखाली त्याचं प्रत्येक जण ऐकणार आहे मी त्याला कारकून माझे सगळे मित्र आहे पण मला चार वेळा विचारायला लाज वाटत नव्हती माझ्या पाठी चार वेळा पण डायरेक्टली परिस्थिती अशी होती की त्या सिच्युएशनमध्ये पाहिजे त्याच्या